नमस्कार, माझं नाव आकांक्षा प्रकाश बेंद्रे, मी इयत्ता 9वी शिकते. माझ्या शाळेचं नाव जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तवडे आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत घेतल्या जाणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सहभागी झाले आहे. मुलगी झाली म्हणून नका बाळगू भीती, मुलगी झाली म्हणून नका बाळगू भीती, गुणवान मुली हीच देशाची संपत्ती या विषयावर मी माझे मत व्यक्त करणार आहे. मानव समूह हा स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. स्त्रियांशी हतोत्साहित करणारे वर्तन, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून त्यांचा छळ अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हिणवण्याची वागणूक समाजात स्त्री जातीला मिळत राहिली. हा भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती आणि त्यांचे सुचालन करणे आणि लैंगिक समतेद्वारे समाजाचे संतुलन साधणे यासाठी पुरोगामी आणि विवेकी समाजाने बाळगलेला दृष्टिकोन, केलेली कृती याचा समुच्चय म्हणजे स्त्री सक्षमीकरण असे थोडक्यात म्हणता येईल. भारतातील स्त्री मुक्त आहे याचा विचार केल्यास आपल्या डोळ्यासमोर एक संमिश्र चित्र उभे राहते. भारतीयांनी स्त्री मुक्तीचा विचार मनापासून आपलासा केलेला नाही. मॅकिन्सी ग्लोबल इन्स्टिट्यूट या संस्थेने भारतातील स्त्री स्वातंत्र्याचा आणि स्त्री पुरुष समानतेचा तपशील अभ्यास केला असून भारतातील महिला मागे पडल्या असल्याचा निष्कर्ष काढला आहे. एखाद्या देशातील महिला मागे आहेत की पुढे आहेत याचा अभ्यास मॅकिन्सी सारख्या संस्थेने का करावा असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. परंतु महिलांच्या परिस्थितीचा संबंध आर्थिक परिस्थितीशी थेट असतो, त्यामुळे अशा संस्था अभ्यास करत असतात. मुलगा मुलगी हा भेदभाव अजूनही आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतो. मुलांना जेवढी सूट संधी दिली जाते तेवढी मुलींना दिली जात नाही. मर्यादा असाव्यात परंतु त्या अमर्याद नसाव्यात. आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत. शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढायला हवे. कॉलेज स्तरावर सांगायचे झाले तर स्टुडंट इंटरॅक्टिव्ह व्हायला हवेत. केवळ शैक्षणिक प्रगतीत नोकरीची संधी मिळेल या आशेवर न राहता मुलींसाठीचे उपक्रम, स्किल बेस प्रशिक्षण मुलींसाठी याकडे लक्ष द्यायला हवे, ज्याचा लाभ घेत मुली प्रगतीकडे झपाट्याने व विविध क्षेत्रात आपलं ठसा उमटवतील. शिक्षणात मुले मुली भेदभाव करू नयेत व कौशल्य शिक्षणावर भर द्यावा. शिक्षण म्हणजे केवळ नोकरी एवढेच ध्येय ठेवण्याचे काही कारण नाही. अशी परखड मत राऊंड टेबलमध्ये एका युवतीने दिली आहेत. मुलीकडे भावना, ब्रेन व ब्युटी यांबरोबर तिला जर शिक्षणाची जोड मिळाली तर त्या सर्वोत्तम ठरतील. शिक्षणातील मुलींचे प्रमाण उच्च शिक्षण, समानता, सुरक्षा, हुंडाबळी, स्वसंरक्षण आदी मुद्द्यांवर सुद्धा त्यांची मते डोळ्यात अंजन घालणारी आहेत. महिलांना 50% आरक्षण आहे, परंतु आपल्याला आरक्षण आहे म्हणून सारे काही झाले असे न मानता प्रगतीचे शिखर गाठणे हे ध्येय असावे. आज शिक्षणात मुलामुलींची प्रमाण समान पातळीवर येत आहे ही चांगली बाब आहे. करिअर बाबत मात्र गावांमध्ये पुरेशी माहिती पालकांकडे नसते. हा माहितीचा अभाव दूर करण्यासाठी गावातील शाळांनी पुढाकार घ्यायला हवा. आज बदलत्या काळानुसार मुली प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असून अलीकडे मुलींच्या करिअरला सुद्धा महत्त्व मिळते.
आहे। अनेक गुणवंत मुली बिकट परिस्थितीत शिक्षण घेत आहेत। कॉलेजमध्ये कमी खर्चात शिक्षण मिळाले पाहिजे। खास बाब म्हणजे शासनाकडून गरीब मुलींना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे। मुली आपल्या देशाची शान आहे। मुलींचे शिक्षण हे प्रगतीचे लक्षण आहे। जर मुलींनी जर ठरवलं तर त्या आपल्या देशाला उंच शिखरावर नेऊन ठेवू शकतात। धन्यवाद।